आपल्याला महिलेचा आदर करा, पर स्त्रीला माता समान वागवा असं छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला सांगून गेलेलं आहे. जर मतं मागण्यापुरता छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो लावायचा, त्यांचा फक्त मतं मागण्यापुरता फोटोचा वापर करायचा, अशा पद्धतीने महेंद्र थुर्वे यांनी त्यांच्या भाषणामध्ये दाखवून दिलेला आहे. त्यांनी एका महिलेचा अपमान नाही तर पूर्ण महाराष्ट्रामधील पूर्ण देशामधील सर्व महिलांचा अपमान केला आहे असं मी म्हणेन. 7 एप्रिल रोजी झालेल्या आमदार महेंद्र थुर्वे यांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमासाठी जी सर्व जो सर्व जनसमुदाय जमला होता त्यांच्यासमोर आमदार महेंद्र थुर्वे यांनी आमच्या महाराष्ट्र राज्याच्या माजी मंत्री माजी राज्यमंत्री आदिताई तटकरे यांच्याबद्दल एक बेताल वक्तव्य त्यांनी केलं. त्याचा निषेध करण्यासाठी आम्ही आज इथे पत्रकार परिषद घेतलेली आहे. आपल्याला सर्वांना माहिती आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यामध्ये या संत महंतांच्या राज्यामध्ये आपल्याला महिलेचा आदर करा, पर स्त्रीला माता समान वागवा असं छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला सांगून गेलेलं आहे. मग जर मतं मागण्यापुरता छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो लावायचा, त्यांचा फक्त मतं मागण्यापुरता फोटोचा वापर करायचा आणि शिवाजी महाराजांचे विचार मात्र अंमलात आणायचे नाही अशा पद्धतीने महेंद्र थुर्वे यांनी त्यांच्या भाषणामध्ये दाखवून दिलेला आहे. त्यांनी एका महिलेचा अपमान नाही तर पूर्ण महाराष्ट्रामधील पूर्ण देशामधील सर्व महिलांचा अपमान केला आहे असं मी म्हणेन. त्यांनी आपल्या भाषणामध्ये जे आदितीताईंच्याबद्दल बेताल वक्तव्य केले त्याचा आम्ही आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने जाहीर निषेध करतो. त्यांनी लवकरात लवकर आदितीताई तटकरे यांची जाहीर माफी मागावी, नाहीतर आमचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुन्हा एकदा आंदोलनाला सामोरे जाईल इतकं मी सांगून थांबतो. हो, त्यांना आम्ही आज पत्रकार परिषदेमध्ये सांगितलेलं आहे तर आपण त्यांची जाहीर माफी मागावी. जर त्यांनी जाहीर माफी मागितली नाही तर आम्ही आमच्या महिला तालुका अध्यक्षाच्या वतीने पोलीस स्टेशन असतील, महिला आयोग असेल यांच्याकडे आमची तक्रार आम्ही नोंदवणार आहोत.